जय शिवराय। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारचे 3:50 झालेत। आळेफाट्यातील कांद्याची आवकीची परिस्थिती पाहणार आहोत। आज आळेफाट्यात अजून आवक ही घटलेली पाहण्यास मिळत आहे। सकाळपासून आवक संत गतीने चालू आहे। अजून मी शेडच निम्म बाकी म्हणायला काही हरकत नाही। पाहू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून बाजारभाव चढ उतारामुळे किंवा काही शेतकऱ्यांचे माल संपत आले या कारणाने सुद्धा आज आवकेत आपणास घट पावायस मिळत आहे। कर्नाटकमधील नवीन कांद्याचा जोर वाढल्यामुळे बाजारभाव हे सध्या 2-3 रुपये घसरलेले आहेत, कारण साऊथला जुन्या कांद्याचे दर हे विक्रीमध्ये कमी झालेले, कारण नवीन कांद्याची आवक तिथे वाढलेली आहे। पाहू शकता आपण सर्व गाळे हे मोकळेच आहेत। आत्ताशी इकडं शेवटी 1-1.5 लाईन मारून झालेली आहे। हे भरायला आज संध्याकाळच होईल असं वाट। पाहू शकता या शेवटच्या गाळ्यामध्ये 1-1.5 लाईन झाली। खालचा खड्डा मोकळा आहे, डाळिंब शेड सुद्धा मोकळा आहे। निर्याती संदर्भात बोलावे तर निर्यात ही चालूच आहे। मध्यंतरी सिस्टीम अपडेट नसल्यामुळे काही कंटेनर बॉर्डरवर उभे होते, पण ते पण सुरुवात झाली आहे व निर्यातीमध्ये सुद्धा मागणी वाढलेली आहे। परंतु साऊथच्या म्हणजे कर्नाटक राज्यातल्या कांद्यांमुळे थोडासा परिणाम हा बाजारभाव दिसत आहे। तरीसुद्धा पाहूयात पुढे काय राहते बाजारभावाची परिस्थिती। डाळिंब शेड पण मोकळे आहे, खालच्या शेडची परिस्थिती आपण पाहणार आहोत काय आहे ती। खालच्या शेडला सुद्धा आवक ही नाहीचे, फक्त 1-2 लाईनी खालच्या शेडला झाली असतील, नाही तर पूर्णपणे जुनाच माल खालच्या शेडमध्ये हा शिल्लक आहे। गाड्यानं भेटल्यामुळं व बाजारभावात तफावत झाल्यामुळं लोडिंग झालेली नाही आहे, त्याच्यामुळे माल हा शिल्लक आहे। पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।